देशातील सर्व समस्यांच्या मुळाशी लोकसंख्या वाढ हे महत्त्वाचे कारण आहे. भविष्यात लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. मी पुन्हा निवडून आले तर लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम राबवेल, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे भारत अस्मिता फाउंडेशन व MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित केलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यातील भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. केरळच्या कोझिकोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर देवशिष चॅटर्जी यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, अभिनेते स्वानंद किरकिरे यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार, WHO सल्लागार डॉक्टर चंद्रकांत पांडव यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठता पुरस्कार, CSIR महासंचालक डॉक्टर शेखर सी मांडे यांना भारत अस्मिता विज्ञान तंत्रश्रेष्ठ पुरस्कार आणि सॉफ्टवेअर इंजिनियरचे जनक डॉक्टर FC कोहली यांना भारत अस्मिता विशेष जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर आणि MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या हस्ते भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व प्रत्येकी 125,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी तुळशीराम कराड, बिहारचे पर्यटन मंत्री प्रमोद कुमार, MIT अधिष्ठाता शरदचंद्र दराडे आदी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, वारसा हा रक्तांनी मिळत नसतो, तो मेहनतीने आणि स्वकष्टाने मिळवता आला पाहिजेत. देशात शहरी व ग्रामीण बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे. बेरोजगारी वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढ हे महत्त्वाचे कारण आहे. भविष्यात सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींनी लोकसंख्या वाढीचा मुद्दा घेऊन लोकजागरण केले पाहिजेत, असं यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. डॉक्टर FC कोहली म्हणाले, देशात आजही 10% निरीक्षक नागरिक आहेत, ही देशासाठी भूषणावं बाब नाही. डॉक्टर देवशिष चॅटर्जी म्हणाले, जागतिक स्तरावर भारतीय विचार पोहोचवण्याचे कार्य स्वामी विवेकानंदांनी केले. या देशातील संत महंतांनी मानवता कल्याणाचे आणि शांतीचे विचार दिले. सत्यम, नित्यम आणि पूर्णम हे जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहेत, असंही ते म्हणाले. चंद्रकांत पांडव म्हणाले, माझ्या वडिलांनी मला समस्यांच्या निराकरणाचे प्रशिक्षण दिले. भविष्याला आकार देताना गुरु, संधी आणि मार्गदर्शन महत्त्वाचे असते, असं ते म्हणाले. स्वानंद किरकिरे म्हणाले, सध्याच्या काळात शिक्षण संस्थांमध्ये राजकारणावर बोलले जात नाहीत, मात्र MIT शिक्षण संस्थेत राजकारणाचे धडे दिले जात आहेत. भविष्यात हे भारतीय राजकारणासाठी महत्त्वाचे असणार आहे. डॉक्टर विजय भटकर म्हणाले, भा म्हणजे प्रकाश आणि रथ म्हणजे त्यात रममान झाले, त्यामुळे भारत हा ज्ञानाचा प्रकाश देणारा देश म्हणून पुढे येईल. यामुळे चीनपेक्षा भारत हा सर्वोच्च स्तरावर येईल. पॉप्युलेशनचे कार्यक्रम खूप होतात, पण त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे देशात होत नाही. आणि माझ्यासारखे लोकप्रतिनिधींनी जेवढं पॉप्युलेशनवर बोलायला पाहिजे तेवढं आम्ही बोलत नाही. आणि मला असं वाटतं, जर मी पुन्हा निवडून आले तर देशातला मोठा व्यापक कार्यक्रम आम्ही हाती घेतला पाहिजे, तो म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोलचा. कारण जर हाच निधी आपण जास्त कमी लोकांवर खर्च केला तर आपल्या देशाला ज्या अडचणी आपल्याला दिसत आहेत ह्या दिसणार नाहीत. इथे आल्यामुळे आज एक अतिशय आनंदाच्या वातावरणात आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं. ह्याबद्दल मी कराड कुटुंबाचं आणि MIT कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानते. तुमचे हे कार्यक्रम, आमचा हा कौतुक सोहळा हा माझ्या आयुष्यात एक अतिशय गोड आठवण म्हणून राहील. आणि ज्यावेळीस कुठलं तरी अपयश कदाचित येतं, कारण का आयुष्यात जो काम करतो त्याच्या आयुष्यात यश आणि अपयश येतं, आणि जेव्हा अपयश येतं तेव्हाच आपल्याला यशाची किंमत कळते. त्याच्यामुळे अपयश आलं आणि मी सत्तेत नाही म्हणून त्याला अपयश मिळत नाही, कारण का सत्तेत नसताना उलट जास्ती गंमत असते, कारण का जबाबदारीच नसते, आपल्याला फक्त टीकाच करायची असते. त्याच्यामुळे ते काम खरं सोपं असतं, अवघड असतं जेव्हा आपण सत्तेत असतो आणि निर्णय प्रक्रियेत असतो. आणि त्याची जर अंमलबजावणी यशस्वी झाली नाही तर त्याची खरं तर जबाबदारी जास्त असते. त्याच्यामुळे ह्या आयुष्यातल्या उतार चढावमध्ये असे जेव्हा आम्हाला बक्षिसं मिळतात, कौतुक सोहळा होतो, एक पाठीवर थाप वाजते की नाही आपण जरा बरं काम करतो आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा हा कौतुक सोहळा, आपण सगळे रविवारी वेळात वेळ काढून आला, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून अशीच चांगली कामं. राहुल त्यांची लेगसी ही राहुल तुमचीच आहे, तुमची माझ्यासारखी नाही आहे. त्याच्यामुळे हक्क आणि अधिकार तुमचाच आहे. तुमच्या वडिलांनी अतिशय फार मोठे योगदान हे महाराष्ट्रात आणि देशात करून दाखवलं आहे. तुम्ही त्यांची ही जी स्वप्न आहेत ही अशीच पुढे, एक मुलगा कसा असावा तर तो राहुलच सारखा असावा, मग तो राहुल कराड असू दे किंवा राहुल गांधी असू दे, माझ्या आयुष्यात दोन राहुल आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा.